आवाज आला म्हणून आपण इकडे आलो. तर जे आपले बघा क्रमांक 4 मध्ये वाकरांचं नियोजन बघता, ते खारात मामा आहेत. खारात मामा जय बाळ मामा, जय बाळ मामा. आदरणीय मामांची सेवा खूप असते. सकाळी 5:30 वाजता उठा लागताना त्यांचे जे जीवाचे जीवलग मित्र आहेत रावसाहेब दादा, गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जाते. मामांनी रावसाहेब दादा खूप छोटे असताना त्यांना हाताखाली घेऊन काम शिकवलं आणि रावसाहेब दादा आता जे काही बार मारण्याचं काम आहे ते स्वतः पार पाडत असतात. सगळे बार एकटे मारत असतात, कशीही जमीन असू द्या. आणि मामांनी नवनवीन मुलांना जवळ करून त्यांना बारकावा कामाचा शिकवून त्यांच्याकडून सेवा घडवून घेतलेली आहे. मामा जय बाळ मामा, खूप छोटी छोटी मुलं येत असतात, तुम्ही त्यांना काम शिकवता आणि त्यांच्याकडून सेवा घडवून घेता. कसं पहिल्यांदा तुम्ही आला त्यावेळेस हे जमत होतं का तुम्हाला? कारण कसला भी पोरगा असला तर तुम्ही त्याला बरोबर कामाला शिकून निघतात मागे पण ते बघून शिकवणं सुद्धा सोपं नाही. त्याला बाबा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, मग त्याला कसं मॅनेज करायचं? स्वभाव घ्यावं लागेल. कारण सोपं नसतं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. कोण शांत आहे, कोण गरीब आहे, कोण रागीट आहे, कोण कसं आहे. पण तरी पण त्यांना न वाईट वाटता किंवा त्यांना न दुःख होता तुम्ही त्यांच्याकडून सेवा घडवून घेत असता. घ्यावं लागते गोर बोलून खाली ना का आम्हाला. पण आठवण आल्यानंतर गावाकडे गेल्यानंतर आठवण येत असते या सर्वांच्या. पण सगळ्यांचा नंबर नसते. आता आम्ही ज्यावेळेस खारात मामा तुमच्या नावानं आम्ही कधी रील सोडत असतो, व्हिडिओ शॉर्ट सोडत असतो, त्यावेळेस कमेंट करते पोरं आम्ही पण मामांसंग सेवा केलेली आहे. आता मामा ही जी एक आपली मेंढी माऊली पिल्लू झालेला आहे तिला ते आता रात्रीचं त्याचं कसं नियोजन करणं? आतमध्ये होय त्याला पाजायचंय कधी त्याचं ते पेत आहे का? दादा नो खूप सोपं आहे बरं का, सेवा करून घेणं सुद्धा सेवा अवघड काम आहे. आणि ही जी वागर मारण्याचं पूर्ण जी स्ट्रक्चर आहे ती खरात मामा बघत असतात, कुठं कमी जास्त होऊ नये, कुठलं पावलाचं पाऊल नियोजन. आदरणीय सचिन दादा असतील आपले, ते दादासुद्धा कुणीही पावलं टाकले तर कमी जास्त नियोजन होत नाही, सगळं परफेक्ट नियोजन करायचं. आता आपण एक दादा आहे तर जरा हवेशीर आल्या तर त्यांच्याबरोबर बोलणार आहे. दादा जय बाळ मामा. किसन भाऊ जय बाळ मामा. जय बाळ मामा. आता आपल्याला एक असं विचारायचं आहे दादा, तुम्ही मंदिर बांधलेलं आहे तिरवंडी येथे, तर दादा ही सुरुवातीला कल्पना कशी सुचली की आपल्या इथं मंदिर व्हायला पाहिजे?